सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल? काय गरज नाही, चार भिंतीत बसायला मी काय कारकून वाटलोय? आपल्याला जे जमत नाही गरज नाही, सगळं ब्युरोक्रेसीचं काम आहे ते. ते मग व्हायचं असतं तर मग त्या हिशोबाने मी पावलं टाकले असते ना. आपलं निवांत आहे. हा ऑफिस जर कासला घेणार असेल तर आपली मत आहे सगळ्यांनी. मला डेडलाईनचा विषय आला, काही विषय आहे, मेडिकल कॉलेजचा विषय आहे, संग्रहालयाचा विषय आहे, डेडलाईन म्हणजे काय? आता घेतले ना तर अहो हे तुम्हाला मी तेच सांगतोय. तुम्ही काय काय गोष्टी तुम्ही आता कसं आहे माहिती का, सगळं तुम्हाला म्हणजे सगळं सांगण्यापेक्षा तुम्ही ह्यासाठी केव्हापासून मी प्रयत्न करतोय, ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी झाली असती, मेडिकल कॉलेज मागं सुरू होऊन आता बरेच दिवस झाले असते, वर्ष झाले असते, सब सेंटर चालवून बरेच वर्ष झाले असते, का झालं नाही? जे पदावरती होतं, ज्यांच्याकडं पद होतं, त्यांनी का केलं नाही? त्या जिल्ह्याचे सुपुत्र होते ना, सर्वसर्वा होते, किती वेळा मांडणी करायची? का झालं नाही मला विचारणं, मी त्यांना विचारणं मी तेच माझं तीच खंत आहे, जी लोकांची खंत आहे तीच मांडतोय मी. अहो हे मागच क्लिअर झालं असतं साईनी. आता सही करायला तर आता कोण म्हणणार ना की माझी मी सही करायला मला आठवत नाही माझी सही काय, तर मी तरी काय करणार असतं का? बोंबल्याच जात साया फक्त झाले असते, आता मागच हे सगळे प्रश्न मार्गी लागले असते. जनतेतील आमदार आणि जनतेनं असं समजायचं उदयनराजेंचा हात दगडाखाली निघाला. माझा हात दगडाखाली नव्हताच कधी, आणि दगड हातात दगड पण नाही आहे. काय लोक म्हणतात दगडाखाली ना तर हात निघाला, काय लोक म्हणतात आता त्यांच्या हातात आता दगड आहे, माझ्या हातात काय आहे का दगड आहे का दगडाखाली हात आहे का दगडावर हातात दगड आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे ना, पॉझिटिव्ह थिंकिंग. तुम्ही लोकांच्या हिताचे दगडाखाली काय कोण आहे मला सांगा. माझे व्ह्यूज ज्यावेळेस मी सत्तेत होतो, ज्यावेळेस मी नगरसेवक होतो, त्यावेळेस माझे जे व्ह्यूज आहेत, कृष्णा कॉलेजचं उपाध्यक्ष झालो तेच व्ह्यूज होते, त्यानंतर आमदार झालो तेच व्ह्यूज, मंत्री झालो तेच व्ह्यूज, संत्री झालो लोकांच्या कृपेमुळं आशीर्वादामुळं तेच व्ह्यूज, आज खासदार आहे तेच व्ह्यूज आहे. तुम्ही मागचं प्रत्येकाचं घ्या ना. तुम्ही जसं माझं तुम्ही आहे ना, माझं हो तर थांबा एक मिनिट, 15 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड घ्या चला, सगळ्यांचा घ्या, कोणाला काय विचारायची गरज नाही. जेवढे आहेत ना सगळे आता तालुका वाईज घ्या, यांचे हे दोघं आहेत त्या तालुक्यातले मेन, या तालुक्यातले दोन, सगळ्यांचं 15 वर्षाचं फक्त घ्या फक्त नुसतं रेकॉर्ड. पुढं काय मी भविष्य सांगू शकत नाही, ट्रॅक रेकॉर्ड बोलतोय ना, कोणी काय केलं कोणी काय नाही केलं.